कौशल साठी आणि अशोक बागवेंसाठी की ज्यांनी हे संगमेश्वरी भाषेतले अशोक बागवे आणि गर्द निळा गगन झुला हा आमचा अल्बम जो होता त्या अल्बम मधलं हे गाणं आहे. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मला माहिती आहे मजेत आहात आणि हसताय ना. हा हसायलाच पाहिजे कारण घेऊन आलो पुन्हा एकदा. चला हवा येऊ द्या. कृष्ण आणि जांभुळा ख्यान या भव्य दिव्य आविष्कारांच्या निमित्तानं हे सगळे दिग्गज माझ्या कॅफेमध्ये काल आलेले आहेत आणि याच दिग्गजांच्या सोबत आज पुन्हा एकदा आपण ही मैफिल रंगवणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या सर्व दिग्गजांसाठी. नंदेश उमप किती छान गातात आता सगळ्यांना माहिती आहे, पण नंदेश उमप खूप छान नक्कल पण करतात असं मी ऐकलंय बोला. हे बरोबर आहे? उदेश बरोबर आहे? उदेश हो म्हणेल मला माहिती. तुम्हाला सांगतो निखिल वागरे साहेब, ही प्लॅटफॉर्मची उंची वाढली पाहिजे. वा क्या बात आहे. किरीट सोमय्या यांचा आवाज त्यांनी केला. मी असं ऐकलं की अण्णा हजारे साहेबांचाही तुम्ही छान आवाज सर काढता. ए देखो नीलेश जी, ये जो आंदोलन है ये किस दिशा में जाना है वो सोचना चाहिए. वाह 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 वाह. संपदा जी इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यात सुद्धा ती कला आहे असं मी ऐकलेलं आहे. अभ्यास केला आहे संपदा. संपला बॉस बोललेला आहेत म्हणजे सगळं तिथेच विषय संपला. मी बरोबर आहे. एक सोनियाचीच करते. माझ्यावरच. क्या बात आहे. म्हणजे सोनिया हसते तेव्हा ती मला आवडते, पण चिडते तेव्हा मी घाबरते तिला. आणि ती तिला शब्द नाही आठवत जेव्हा चिडते ना तेव्हा ती आदितीचे ओठ हलतात आणि हे शिकवलं मी तुला एवढाच. आणि मग काही काळाने पुन्हा दुसरं वाक्य पॉज असतो आणखीन डेडली असतो. मराठी अभिमान गीत आपण बनवलेलं आहे आणि मला अभिमान वाटतं यांच्या शेजारी मी आत्ता बसलेलो आहे. तर सर हा अनुभव कसा होता हे गीत बनवण्याचा? सुरेश भटांनी ते लिहिलंय, मी चाल दिले, पण ते जवळपास आपल्या मराठी संगीत सृष्टीने बनवल्यासारखं गाणं आहे. कारण हे कदाचित जगातलं सगळ्यात भव्य गाणं असेल. याच्यात 450 गायक आहेत एकूण, त्यात 112 प्रस्थापित गायक आहेत. त्यातले जवळपास 3 गायक तर इकडे बसलेले आहेत, कारण संपदा पण कोरसमध्ये गायली आहे. उदेश आणि नंदेश हे माझ्या भावासारखेच आहेत. पहिल्या माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून उदेश माझ्याबरोबर गातोय आणि बाबा पण त्या गाण्यात गायलेले आहेत. तेव्हा ते 80 त्यांचं वय होतं, म्हणजे 8 वर्षाची मुग्धा वैशंपायन ते 80 वर्षाचे विठ्ठल उमप. आणि यामध्ये तुम्हाला जितके आठवतील ते सगळे गायक अच्युत ठाकूर सर गायलेत त्या गाण्यात. म्हणजे माझे सगळे मोठे संगीतकार. मराठी अभिमान गीतामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे. मराठी माणूस एकत्र येतो तो उत्तम काहीतरी करू शकतो. आणि सुरेश भटांचे अत्यंत ओजस्वी शब्द आहेत की साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचे उंबरे झिजवू कशाला. हा मला वाटतं हे सांगायचं होतं या गाण्यामधनं की मराठी भाषा म्हणजे मराठी अभिमान गीत हे फक्त ज्यांची मातृभाषा मराठी आहे यांच्यासाठीच ते गाणं नाही आहे. ज्यांना ज्यांना म्हणून मातृभाषा आहे अशा सगळ्यांचं ते गाणं आहे. अमृत ते पैजा जिंके असं म्हणतात ज्ञानेश्वर आणि हे विश्वची माझे घर असंही म्हणतात. तर मला असं वाटतं की सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये समजा मॅक्स म्युलर भवन असू शकतं आणि तिथे जाऊन आपण जर्मन शिकू शकतो, तर स्टुटगार्टमध्ये एक मराठी भाषा भवन का असू नये. वा याची जर एक झलक झाली सर तुमच्या आवाजात तर आम्हाला खूप आनंद होईल.
ह्याच गाण्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा घातलेली आहे. परवाची गोष्ट एक 4-5 महिन्यापूर्वीची की हॉलिवूडमध्ये सगळ्या हॉलिवूडच्या ॲक्टर्सनी आणि मॉडेल्सनी एक फॅशन शो केला आणि त्या फॅशन शोमध्ये त्यांनी मराठी अभिमान गीतावर रॅम्पवॉक केला हॉलिवूड रूझवेल्ट या हॉटेलमध्ये. आणि सांगायला हाही आनंद होतो की त्या फॅशन शोचा फॅशन डिझायनर शेखर रहाटे नावाचा आमचा काळा चौकीचा मूळ राहणारा बाळा त्यांनी ते शेखर रहाटे माणूस हॉलिवूड पर्यंत पोहोचला तर मराठी माणसाचं गाणंही हॉलिवूड पर्यंत पोहोचतं. नाही मला वाटतं शिखावर तर चलन यशोदा मैया मराठी भाषा यशोदा झाली हो आणि त्यांना चालायला शिकव. तर आमच्या सरपंचांनी एक चॅलेंज घेतलं होतं की मी कॅफेमध्ये जे कलाकार आणतो त्यांच्यापेक्षा भारी परदेशातून ते आणणार आहेत. बघा त्यांनी काय केलंय. हो सरपंच या हो आता हॅलो नाही नाही हे बघ हॅलो अरे नाही नाही जबरदस्त कार्यक्रम करायचा आहे. नाही काय झालं याच दिवशी 3 वर्षापूर्वी आमच्या अण्णा ढगात गेले होते. नाही नाही एकदम मोठा कार्यक्रम नाही लावणी ठेवली असं कळलं ते वरतून खाली येतील ते. नाही नाही मोठा मोठा कार्यक्रम या या पटकन या. अरे बापरे अरे एवढे मोठी मोठी माणसं येणार सांगितलं नाही मी यांना लावलं असं धंद्याला मी. एवढे मोठे मोठे असे येत नाहीत ते त्यांना आधी कॉन्टॅक्ट करावा लागतो वगैरे. अरे अण्णाचं कार्य आम्ही जबरदस्त पार पाडू. तुम्ही चॅलेंज नका देऊ मला. चॅलेंज हे जसे फोक सॉंग करतात ना म्हणजे महाराष्ट्रातील कला घराघरात पोहोचवली यांची फोक कला तसे मी परदेशातले फोक आर्टिस्ट आणलेत. हा मग सगळे फेक सगळे फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर जरा तशी इज्जत राखा एवढे मोठे कपड्यावर खर्च केला तुमचा फॉरेनर म्हणून आणले तुम्हाला. फॉरेनर आहे तुम्ही फॉरेनर कळलं ना तुम्हाला सर फोक फोक तिकडचा सर फोक वा जबरदस्त याचा हे सागर मोगॅम्बो आपली कला सादर करणार आहे. म्हणजे काय घेणार तुम्ही. वडापाव मला भजीपाव तुला रे क्रीम रोल उपवास खायला अरे तुम्हाला फॉरेन कलाकार म्हणून आणलंय इज्जत काढू नका. काय घेणार म्हणजे तुमच्या फोक मधलं तुम्ही काय घेणार. तू मराठी बोलू नको ना रे. तुला केवळ त्यांच्या सपोर्टिंग साठी आणलेला आहे. गावात जरा चांगलं वाजवतो भजनात म्हणून त्यांना डिस्टर्ब करू नको. त्यांच्या लईत वाजो समजलं. मागे पुढे नाही सर बोला. तू मराठी नको बोलू ना रे. चला सर चालू करा. खाऊन घे सगळे दात होतात. फॉरेनर माणसाला तुला सपोर्ट केला सांगायचं डिस्टर्बिंग करायला बोलवलं तुला इथं. सॉरी सर. तू का बस आली थांबा.
नाही नाही सोडा त्याला, ए नाही सोडा सोडा सोडा, काय करू नका काय करू नका प्लीज, आमच्या गावातला एकमेव आहे तू. तुमच्याकडे पण गायचं खात डिस्टर्बन्स करतो. कर कर अरबी कर सादर पटकन कर. हे हे अरबी आहे मग अरबाज खान हेच गाणं आहे ना. मारी यार मी मम्मीला सांगणार आहे तुम्ही बायकांवर लाईन मारा. नाही 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 मम्मीला सांगायची गरज नाही. काही नाही काही नाही. खास रशियावरून जे मॅडम आलेले आहेत त्यांचा मी त्यांचा विनंती करणार आहे. मॅडम जस्ट आय विनंती टू यू, जर हा तुमचा हा झाला असेल हिडगेपणाचा जरा कला सादर करा. मध्ये मध्ये बोललो का कसले कसले आवाज काढून आला तू. हा मॅडम काय चालू आहे पुठ्यावर फटके देईल म्हणतात त्या. मध्ये काय बोललो तर शांत बस. Oh,
त्याला तोच आहे तुला सांगितलं असा असांस्कृतिक पण्णा करू नका तुम्हाला परदेशी म्हणून आणलाय तुला काय हे नुसतं गातच नाही तर यांच्या अंगात विविध कला आहेत त्यांच्या दुसऱ्या कला मी तुम्हाला आता इथं सादर करून दाखवणार आहे तुम्ही काय करणार आहे सर ये आठ लोक आठ आठ लोक आठ लोक नाही आता इथं लोक कला म्युझिक प्लीज अरे वा वा तुझं तर फारच समजते मला मला काय पाहिजे काय पाहिजे घाबरून राहिला नाही वेळा तो हळू वाजवा ना हळू वाजवा ना वाजवलं म्हणजे घाबरून राहिला तो खूप खोल आहे म्हणते क्या बात आहे क्या बात आहे अरे बाप रे नंदी दादा तुमच्याकडे यायचं आहे आता या जांभूळ अख्ख्यांमध्ये आणखीन एक गोष्ट बघायला मिळते ज्याचा उल्लेख मगाशी दिग्दर्शकांनी सुद्धा केला की द्रौपदी साकारायची होती बाबांना तेव्हा आणि बाबांच्या नंतर आता ते ती जबाबदारी तुमच्यावरती आहे तर तो अनुभव कसा असतो बापरे फार कठीण आहे तिथपर्यंत पोचलो नाही आहे आणि पोचणारही नाही कारण जसं मी मगाशी म्हणालो की लाजणं काय असतं म्हणजे नुसता पदर घेणं म्हणजे काही मेकअप नाही काळा ठप्प चेहरा रणरण तासा आणि त्याच्यात ती द्रौपदी नुसतं असं स्माईल आणि असं नुसतं लुक कृष्णाकडे देणं सुंदर द्रौपदी माधुरीला लाजवेल अशी द्रौपदी पन्नास मीटरचा अंगरखा घालून जो 43 मीटरचा बाबा घालायचे त्याच्यानंतर मी जेव्हा चढवला तो मी असा झालो होतो बापरे लिटरली मी म्हटलं अरे 80 वर्षाचा माणूस हा 43 मीटरचा अंगरखा कसा घालतोय आणि त्याच आभूषण
मग त्या टोपी मग ती शॉल आणि पायात घुंगर कसं काय करू शकतोय? तो जर करू शकतो तर मी का नाही करू शकत? वा, याच द्रौपदीची एक झलक. सोनियाजी, मला आता पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे. या प्लेमध्ये पुतना तुम्ही साकारता असं मी ऐकलं, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. पहिल्या प्रयोगाला डॉक्टर सितारा देवी आल्या होत्या. वा. आणि मी त्यांना आग्रह केला होता की तुम्ही कार्यक्रम बघायला या. क्या कर रही हो? म्हटलं कृष्ण कर रही हूँ. हां आऊंगी. फार त्यांना आधी उत्साह नव्हता यायला, पण आल्या प्रेमाने. आणि त्याच्यामध्ये मी पुतना मावशी करते. तर कार्यक्रम झाल्यानंतर जवळ आल्या असं पाठीला थोपटलं मला आणि म्हणल्या की आज गोपी की याद आ गई. मलाही मोठी गोष्ट वाटते खूप, कारण की गोपीजी आमचे दादागुरु, अप्रतिम ते पुतना मावशी करायचे. बघूयात ज्याचा उल्लेख आम्ही केला, याच प्रवेशाची एक झलक.
संपदाजी, आता मला तुमच्याकडे यायचं, यामध्ये तुम्ही यशोदा साकारता, तर तो अनुभव कसा असतो? यशोदा याच्यात साकारत असताना मला असं वाटतं मी संपदाच आहे, कारण मला प्रेम करायला आवडतं सगळ्यांवर आईसारखं. आणि म्हणजे मी गाडी चालवताना पण मध्येच कोणी आलं त्याच्या चुकीने आलं तरी वाटतं लागलं नाही ना, तर मला वाटतं ती यशोदा आहे माझ्यात. आणि ती माझ्या चांगल्या मैत्रिणीलाच बरोबर दिसली. ती म्हणाली संपरा तूच यशोदा. आणि ते तूच यशोदा सतत सिद्ध करत राहण्याचंच माझ्या समोर मी ध्येय ठेवते. तर बघूयात संपदाजींनी साकारलेल्या या यशोदेची एक झलक. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जसे कलाकार येतात तसे प्रेक्षकही येतात, त्यातल्या काही प्रेक्षकांना, निवडक प्रेक्षकांना आम्ही काही प्रश्न विचारण्याची संधी देतो. काही प्रश्न आहेत का कोणाच्या मनात? सर हा आपण बोला, कुठून आला आपण? मी मुंबईच आहे. ओके, मुंबईच आहात. मला सोनियाजींना विचारायचं आहे की ओके एक मिनिट सॉरी हे हाय बोल कशी आहेस? नाही ग मला पण येते ना आठवण. अरे हे काय तुझाच फोटो घेतलाय मी समोर. हॅलो 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 जरा बोलू दे ना त्यांना, थांब ना दोन मिनिटं. नाही अरे नाही इथे अरे कार्यक्रम चालू आहे प्लीज जरा थांबा. हो हो हे काय अगं नाही इथेच आहे मी थांब एक मिनिट. एक काय आहे हे काय माझा कार्यक्रम चला हवा येऊ द्या. हा ते चला जाऊ द्या हवा असं. नाही हॅलो हा हॉरर आहे काहीतरी. हॉरर नाही या कार्यक्रम विनोदी आहे. उद्या भेटशील उद्या उद्या भेटशील त्यांना सांगा ना कोणीतरी. अरे उद्या भेटा ना त्यांना प्लीज. मी करतो एक पाच मिनिटात फोन करतो हे जर आठवतो हाय काय ते. हॅलो सॉरी सॉरी तुम्हाला प्रश्न विचारायचं असेल तर बसा नाही तर चालते. वा हे बघा हे महत्वाचं आहे, हे काय नेहमीच होतं तुमचं. हे परत मिळणार आहे का? तुम्ही देणार आहात का मला कोण गर्लफ्रेंड? थांबा ना जरा प्रश्न विचारायचा विचारा लवकर. विचारतोय प्रश्न, टेन्शन कशाला का राग होत आहे? थांबा जरा प्रेमाने सगळं जिंकताय तो. चला हा तर मला सोनियाजींना विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा नाचता डान्स करता तेव्हा म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? हा बोल. नाही 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 इथेच आहे. अरे नाही यार बस इथे नको. मी ना इथे नाही प्लीज इथे. अरे बर 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 त्यांना जरा कुठेतरी. अरे हा नेहमीच असत. अरे हा काय माणूस आहे काय घेड चांगला टीआरपी घालवला तुम्ही. तर जांभूळ अख्यान या कार्यक्रमाच्या निमित्तानं नंदेश उमप आणि उदेश उमप आमच्याकडे आलेले होते, पण पुढील कार्यक्रमाला त्यांना जायचं असल्या कारणानं आत्तापुरती आम्ही त्यांना रजा दिलेली आहे, पण पुन्हा ते लवकरच या मंचावरती येतील. एकदा जोरदार टाळ्या नंदेश दादा आणि उदेश दादासाठी झाल्या पाहिजेत. ज्याला प्रश्न विचारायचं नीट विचारत, मोबाईल सांगायचं बंद. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हा तुम्ही विचारा, तुमचे बरं दिसतो चेहरा.
मला मधलं आपल्या आपल्या मधलं ह्या मधला संपदा ताई आहे म्हणजे त्यांना म्हटलं विचारायचा म्हटलं का प्रश्न काय मला ते हे करतात आपला प्रोग्रामचा करतात म्हटलं आपलं निवेदन हा हा बऱ्याच म्हटलं बघितलं म्हटलं मी काय करताना त्यांना आपलं निवेदन हा हा तर मला सुद्धा म्हटलं करायचं आहे प्रोग्रामचं आपलं निवेदन तर मी म्हटलं काय करू कुणाला करायचं निवेदन मला म्हटलं करायचं आपलं लगा निवेदन मला स्वतःला म्हणलं स्वतःला म्हणला तर त्याच्यासाठी म्हटलं काय करू म्हटलं आपली काय तयारी तयारी काय म्हटलं तुमच्या दोन वाक्यांच्या मध्ये ब्रेक ऑपअप घ्यायला सांगा डिरेक्टरला त्याच सोडून द्या मी काय करायला मी तेच म्हणते की त्याला आपोआप ब्रेक घ्यायला सांगा म्हणजे तुम्हाला ब्रेक मिळेल या जागी तुम्ही प्रॅक्टिस करा हा निवेदन करायचं तर प्रॅक्टिस चांगलं करा भरभर बोलायला शिका जरा नेहमी कोणाला घाबरू नये का भरभर माझी बायको म्हणते की तुम्ही खूप भरभर बोलता थोडं स्लो बोला तुम्ही भरभर बोलता स्लो बोला असं बायको म्हणते माझी बायको म्हणते कुठे बायको हे काय बायको आहे त्यांना सांग तुम्ही काय तसं करता त्यांना ते व्यवस्थित बोलतात ना कदाचित तुम्हाला घाबरून बोलत असते तुमचं एकमेकांना तरी कळत आयुष्यात चार चौघात म्हणलं आपलं करू नका हा 30 वर्ष कळलं मला ते 30 वर्ष कळलं म्हणलं काय काय दोष आहे का म्हणते त्यांचं म्हणलं काय काय म्हणलं दोष काही या म्हटलं कार्यक्रमामध्ये म्हणलं शिका म्हणलं ठीक आहे घरी म्हटलं मी काय घाबरलो तुम्ही हा तुम्ही विचारा सर माझा प्रश्न टॅलेंटेड आहे सर ते कळतंय चेहरा बोला थँक्यू सर हा सर मला नकुल घाणेकरांना विचारायचंय नकुल घाणेकरांना सर म्हणजे तुमची पर्सनॅलिटी खूप सॉलिड आहे सर म्हणजे तुम्ही स्टेजवर जाण्याआधी असं व्यायाम वगैरे करता का एक्सरसाइज वगैरे करता का म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही करत असणार असं तर मला विचारायचंय तुम्ही असं काय प्रेझेंट करण्यासाठी स्वतःला करता असं स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी व्यायाम करतो जिमला जातो मग डान्स हा एक व्यायाम आहे त्यामुळे तुम्ही डान्स पण करू शकता तो एक व्यायाम असतो हा सर मी करू शकतो पण बघायला कोण तयार नाही पण सर एक ऑडियन्स म्हणून एक सच्चा ऑडियन्स म्हणून मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देऊ इच्छितो सर गिफ्ट तुम्ही देणार आहात हा तर मी स्टेजवर येऊ शकतो का सर प्लीज या 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 थँक्यू एक मिनिट हे ओळखीचं नाही वाटत तुला हे माझं आहे हे तुझंच आहे हे तुम्ही कुठे उचलला नाही सर मी त्यांच्या तुम्ही उचललात कुठून त्यांचं ते तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करत होतात काय करत होतात मी तुम्हाला बाहेर काढाय माझ्या रूम मध्ये एवढा गिफ्ट आणलं सर तुम्ही काय करायला लागला असं माझं गिफ्ट नाही तुमचं तुम्हाला दिला ना परत घेऊन गेला का घरी माझ्या दुसरं कुठं दुसरं का नाही दिलं हे सर मी मला राहू दे ना एक तुम्हाला कशाला व्यायाम करायला नाही घरात नारळ फोडायला कामाला येते ना थँक्यू सर तुमच्याकडनं मला चांगलं गिफ्ट मिळालं आय लव्ह यू सर सर हा तुम्ही थोडा व्यायाम करा हो थँक्यू सर ह्यानी काय फोडायचं मला मला परचुरे काकूंना प्रश्न विचारायचा प्रश्न विचारायचा बर परचुरे काकू मी असं ऐकलंय की तुम्ही चांगले चांगले पदार्थ बनवता जेवणाचे पदार्थ बनवता स्पेशल काय बनवता ते सांगा स्पेशल काय बनवता म्हणजे चांगला आयटम कोणता आहे म्हणजे खाण्यातला फिश बनवते खेकडे बनवते हा आणि काय तुझा जीव केवढा किती हा बस बस फिश बस झालं ना तुला नाही नाही मला एक प्रश्न आहे प्रश्न हा मग प्रश्न विचार हा तो प्रश्न असा आहे की तुम्ही मला सकाळी सकाळी शाळेत जाताना डबा बनवून द्याल का माझी आई खूप भंगार जेवण बनवती हो तिच्या हाताच्या चपात्या खाऊन खाऊन
पारदात पडून गेले. मी लहानपणीच म्हातारा झालोय. आता लग्न पूर्ण लग्नाचं पडले खायचं बघा. हा अशी म्हातारी लहान मुलं येत जाऊ नका. आपण विचारा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना मी सगळ्यांचा फॅन आहे. मला खूप आवडतं ती माणसं. म्हणजे कार्यक्रम बघतो मी. आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे. वा वा हे संपणार आहे कधी? हे संपणार आहे कधी? याला काय अर्थ आहे? म्हणजे कार्यक्रम संपणार मग निलेश साहेब मेकअप काढायला एक तास, त्याच्यानंतर पुण्याला, मग तास वाढला. नाही नाही तुमचा प्रॉब्लेम काय आहे? पण माझा प्रॉब्लेम म्हणजे यांना सोडून मग मी घरी जातो ना. काय यांना सोडून का जातो? मी ड्रायव्हर आहे त्यांचा. निलेश साहेब सरांचा ड्रायव्हर आहे? आई शपथ, एवढ्या मोठ्या माणसाचा ड्रायव्हर आणि एवढे फालतू कपडे हे त्याचे, माझे तो घालून बस. शेवटचा दिवस तुमचा नोकरीवरून काढून टाकणार मी तुम्हाला. हा शेवटचा दिवस नोकरीचा, उद्या असून यायचं नाही. पगार दिला का तुम्ही? पगार नाही काही नाही राहतो. हा शेवटचा दिवस, उद्यापासून नोकरीवर यायचं नाही तुम्ही. बस झालं काय आता जातो. चावी निघा, चावी निघा. तुम्ही चावी देतो पाठवून जा घरी. कसं जायचं सोनियाजी? मला तुमच्याकडे यायचंय. नाटकाविषयी आपण बोललो, सगळं बोललो, पण काही माहिती जी आमच्या कॅफेमध्ये आमच्याकडे येते त्यानुसार तुमचा स्वभाव जसा दिसतो तसा नाही आहे. म्हणजे कडक दिसतात असं नाही, तुम्ही खूप विसरभोळ्या आहात म्हणे. म्हणजे यांच्या बाबतीतले काही किस्से मी असे ऐकलेले आहेत की त्या मोबाईल म्हणून टीव्हीचा रिमोट वगैरे घेऊन बाहेर पडतात घराच्या. हे खरं आहे की काय? संपदाच्या घराखाली मी गाडी लावली आणि लावली आणि मी गेले आणि मी विसरून गेले की आपण गाडी लावली, आपल्याकडे गाडी आहे हे पण मी विसरले. 2 दिवसांनी तिचा फोन आला की तू गाडी इथे सोडणार असेल तर मला चावी पण पाठव, म्हणजे ती वापरेन मी गाडी. पण तू विसरली आहेस गाडी इथे. असे आहेत बारीकसे काही किस्से. एकदा मी गाडीत चढताना चपला बाहेर काढल्या होत्या. हे मी पहिल्यांदा ऐकलं. हे हिट आहे कारण त्या क्षणी मला असं वाटत असतं की आपण देवळात जातो की काही. या कॅफेतर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. कार्यक्रमाची सुरुवात तर धमाकेदार झाली होती आणि कार्यक्रमाचा शेवट जर सोनियाजींच्या एखाद्या छोट्याशा नृत्याविष्कारानं झाला तर आम्हाला खूप आनंद होईल. यस यस.